zis tu? A ce? A, tu ai zis, thoda patr lagla tari pana alu. Sardar hai ka? Balgadi ja prema puti. Lagle tari mi jenda tu am so ma, do am sel. Jenda na aswa hasud pan takti. A baga tu mila o camera. Dukha da asnare aaj prachanda vedna hota hai tari pan. Nakal na rata nahi. Mitranno, ya video la like kara. Sangbala channel la subscribe kara. Ani शेजारी घंटा दिसते त्यावर क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, फक्त बैलगाडीच्या प्रेमापोटी बापू आज झेंडा टाकायला आलेले आहेत, कारण पायाला लागलेला आहे. आपण बघू शकता जवळजवळ 12% पडलेले आहेत पायाला, आणि बापू झेंडे टाकायला आलेले आहेत कदमवाडीच्या मैदानामध्ये. तर बापू काय सांगाल, म्हणजे काय नेमकी घटना घडली, काय बरेचसे दिवस तुम्ही मैदानात नव्हता, काय सांगाल काय झालं, एक्झॅक्टली काय झालं? आजारी होतो. अच्छा, थोडा पत्र लागला तरी पण आलो. बैलगाडीच्या प्रेमापोटी, म्हणजे कदमवाडी मैदानाच्या प्रेमापोटी आला असेल. प्रेमापोटी झालं. दादा, बरेचशी वर्ष कदमवाडीचं मैदान होते, काय म्हणजे काय इतिहास आहे? मैदान आहे, स्वच्छ मैदान. आता बघा तुम्ही तीनला झालं पाहिजे, तीनला खाली शंभरात 1% असं असतं की एवढं म्हणजे जखम झालेली असून की तो माणूस आज आड्यावर आलाय म्हणजे झेंडा टाक, काय सांगाल त्याबद्दल? मी काही मागच्या महाटाला मला एवढं प्रेम दिलंय त्यासाठी तरी मी झेंडा टाकतो. झेंडा ना असू हसूड पण टाकतो. बघा तुम्ही लावा कॅमेरा. तुमच्या हसण्याला घाबरतात माणसं, काय सांगाल त्याबद्दल? घाबरतात म्हणजे आपल्याला कोणाला अन्याय करून देत नाही, कोणावर अन्याय नाही. दानवडे बापू आहे तिथे अन्याय नाही असं म्हणावं लागेल. पुढच्या मैदानात कुठले दिसणार आहे, कसे काय? आता 27 तारीख 29 तारीख बुकिंग आहेत सगळ्या तारखा. काळजी घ्या तुमच्या पायाची, आणि म्हणजे काय टाके पडलेत का, कसे काय? टाके आज काय म्हणजे दुखत असणार आहे, आज प्रचंड वेदना होत आहेत तरी पण म्हणजे दुखतंय तुम्हाला, तरी पण काळजी घ्या तुमची. आणि असं मैदानावर वगैरे जाताना मला तर वाटतं कुठे तरी टू व्हीलर एखाद्याला सांगा खाली असतो. कसं होतंय सारखं असं टू व्हीलर बोलवू शकत नाही, कारण काय होतं पायाचं कम आहे. बापूंच्या पायाला टाकायचं सोमाच्या आगदाडे आजार आहेत, ते सुद्धा ज्या होतं काल दवाड्याजवळ आले होते, ते सुद्धा या ठिकाणी झेंडे टाकायला ते ही प्रेम असतं. कसं आहे हे लोक असली तरच मैदान व्यवस्थित पार पडणार आहे, नवीन माणसाचं काम नाही झेंडे टाकायचं. आम्ही जरी म्हटलो उद्या झेंडे टाकतो तरी होणार नाही ते शक्य, कारण बैलगाडी मालक कसं आहेत रोजचे नेहमीचे पंच दिसले बैलगाडी मालकांना, त्यांनाही उरूप येतो गाड्या व्यवस्थित सोडतात. त्यांनाही जाणवतं की बाबा आपली माणसं आमचा सारखा आहे, का नवीन माणूस जर झेंडे टाकाय गेला चुकून हसूड लागला तर कसं होतं बैलगाडी मालकांच्या मनात खंत निर्माण होती. पण हे नेहमीचे माणसं आहेत, घरचे माणसं असले बैलगाडी मालक त्यांच्या बरं साथ देतात त्यांना, त्यामुळं आता हे आजारी एवढा होऊन सुद्धा मैदानात आहेत त्या वातावरणात. पायाला टाक एकदा वाहनात काल जाऊन आलं सोमा आजारी होते, काल माझी कालच गाठ पडलेली ओढूज मध्ये, म्हणजे एवढं होऊन सुद्धा ते लोक साथ देतात का, तर मैदानाची सर पारदर्शक व्हावी ती बैलगाडी मालकांना कुठे अन्याय होऊ नये, त्यामुळे एवढी ही परंपरा टिकून आहेत. आणि आजचं मैदान पण पारंपरिक मैदान आहे, 32 वर्षाची परंपरा या मैदानाला. तर एवढा त्रास होऊन सुद्धा बापू सुद्धा आलेत, सोमा सुद्धा काल जाम होतं, सोमा सुद्धा आज इथं हजार सकाळपासून दोघं हजार आहेत, सलीम पण आहे, म्हणजे एकमेकाला साथ देणं महत्वाचं आहे, एकमेकाला ऍडजस्ट करून घेतात. झेंडा पंचांचे आज मोठं कार्य आहे, जसं बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांचं कार्य मोठं आहे, तसं सगळ्यात मोठं कार्य मी म्हणतो झेंडा पंचांचं आहे, कारण एवढं दिवसभर पायपीट करायची प्रत्येकाला समजून सांगायचं ही अशक्य गोष्ट आहे, कारण एकाला सांगू शकतो आपण, हजारांना सांगायचं म्हणजे जोग नाही, कारण आज संध्याकाळी त्यांचं त्यांना माहित असेल काय असे होते. आता बापूं संध्याकाळी पाय किती दुखली बापूला माहिती, आपण नाही सांगू शकत. सोमा दादा काय सांगाल, जिद्द बापूंची एवढी आहे की पायाला एवढं लागून आलेले आहेत अड्ड्यामध्ये, आणि पुढचे पण बुकिंग केलेले आहेत 3 अड्डे, काय सांगाल त्याबद्दल? बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत शोके यांचा असताना एक प्रकारचा प्रेमळ अनुभव किंवा प्रेमळ आशीर्वादच म्हणायला लागेल, त्यामुळे तर बापू इथपर्यंत पोहोचले. बापू डॉक्टरांनी काय सांगितले? विश्रांती करा. आता ही विश्रांतीच आहे माझी, कसं माहितीये का ही बैलगाडीची प्रेम आणि विश्रांती रोजची सवय लागलेली आहे,
mai dar dar așa că nu mă duc. Gariti vas nici nu mai. Ma gaza riu tot sa tarla de mitu te. Tit mai hala pun gar te hala pun gar ca sa tarle ca sa tarle. Ma zi hi prema stenro san voi. Te amul gari car mă duc la va pula. Da ia uda hun suda va pas mai dar dar. Ma zi prema sten. Gar cinci ca pratikrie. Tu mi e aza ala mai dar nat. Ma zi uda hun pun ca sang. Gar cinci ca virod virod ce la. Gar cea ta gari ca le rozar. Da ne. Gar cinci sang itle ca apel nu va. Hi gender nu va. Pun maza gender hi. Zagin pun hitat marin bi hitat ce ai man. Ce jos mi jai? Mi jai raktat is na de. Mi jai ce ort par mi tits maza. Bapu, tumhi tumchi kaaji ghea ani doctoran sangitle tyaprmane thodi par vishranti ghea madhunatun. Nandicha aashirvad sathi vishranti mil. Ani nandicha aashirvad mu tumchi zakam lagis bharun hoil lavkar. Chala.